महापालिकेच्या पहिल्या महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करेन असे आश्वासन महापौर डॉक्टर कविता चोतमल यांनी दिले होते. त्यानुसार पनवेल महापालिका क्षेत्रातील विद्यार्थिनींचा प्रवास मोफत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या महासभेत या विषयाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिका क्षेत्रातील विद्यार्थिनींचा शैक्षणिक प्रवास आणखी सुखकर होणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील विद्यार्थिनींचा शैक्षणिक प्रवास मोफत करण्यासाठी महापालिका प्रयत्न करते आहे. कविता चौतमोल यांना पनवेल महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी विराजमान होण्याचा मान मिळाल्याने मुली महिलांसाठी भरीव कार्य करण्याचे त्यांनी आपल्या भाषणातून अनेकदा सांगितले होते. त्यातील एक भाग म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन बस सेवेचा म्हणजेच NMMTचा प्रवास मुलींसाठी मोफत असावा अशी कल्पना त्यांच्या मनात आली. पक्ष नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर 12वी पर्यंतच्या विद्यार्थिनीच्या प्रवासाचा खर्च महापालिका प्रशासन करेल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नवी मुंबईच्या बस सेवेतून कुठेही जाण्यासाठी मुलींना पैसे खर्च करण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे येत्या काळात महापालिका क्षेत्रातील विद्यार्थिनींचा शैक्षणिक प्रवास आणखी सुखकर होणार आहे.